स्टूडेंट्स गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू विद्यार्थ्यांचं स्वागत आहे प्रज्ञा प्रबोधनी करिअर अकॅडमीच्या विज्ञान विषयाच्या वर्गांमध्ये. आपण काल एक नवीन चॅप्टर सुरू केला होता, नवीन टॉपिक होता, तो होता आपला प्रकाश. आणि आज या टॉपिकला आपण पुढे नेणार आहोत. तर विद्यार्थ्यांनो एकदा रिप्लाय करा, ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिअर आहे का? जय विद्यार्थ्यांनो ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिअर आहे का एकदा रिप्लाय करा. बघा येस ओके विद्यार्थी. तर हा जो टॉपिक होता काल, आपण प्रकाश म्हणजे काय त्याची व्याख्या पाहिली, त्याच्या मागची संकल्पना पाहिली, त्यानंतर आपण प्रकाशाची निर्मिती सूर्यामध्ये कशी होती हे बघितलं, कोणती रिॲक्शन होती ते पाहिलं, सूर्यामध्ये काय घडते आणि कसा तो प्रकाश तिथनं निघून आपल्यापर्यंत पोचतो प्रकाशाने उष्णता ते बघितलं, त्यानंतर आपण प्रकाशाचे काही गुणधर्म बघणार होतो आणि सुरुवाती केली होती त्याला. ओके, तर पहिला गुणधर्म होता प्रकाशाचे संक्रमण किंवा प्रकाशाचे प्रसारण किंवा प्रपोगेशन ऑफ लाईट. ओके, तर आपण त्याच्यामध्ये बघितलं होतं की काही ती विशेषची प्रॉपर्टी नाही, ते तुम्हाला माहीतच आहे गुणधर्म तो, की प्रकाशाचे वहन एका सरळ रेषेत होते आणि सर्व दिशेने एकसारखं होते, ते हे आपण बघितलं होतं. त्यानंतर जी दुसरे गुणधर्म आहे प्रकाशाचे ते आहे, ते आपण सुरू करणार आहोत. तो दुसरा जो गुणधर्म आहे तो आहे प्रकाशाचे परावर्तन. प्रकाशाचे परावर्तन इंग्लिश मध्ये काय, रिफ्लेक्शन, रिफ्लेक्शन ऑफ लाईट. विद्यार्थ्यांनो आपण कसं शिकणार आहोत प्रकाश या टॉपिकला, लाईट या टॉपिकला आपण असं शिकूया की सर्वप्रथम आपण जे काल पाहिलं प्रकाशाची निर्मिती वगैरे ते तर झालं, आता प्रकाशाचे एक एक गुणधर्म शिकू आणि हे सगळे गुणधर्म शिकून झाल्यानंतर जे परीक्षा ओरिएंटेड आहेत ते स्पेशली म्हणतो. त्यानंतर जसं आता हा गुणधर्म आहे, हा एक प्रॉपर्टी ही आहे रिफ्लेक्शन ऑफ लाईट, तर या प्रॉपर्टीवर बेस्ड काही एक्झाम्पल्स आहेत, म्हणजे जसा आपला आरसा, मग आपला सपाट आरसा, त्यानंतर गोलीय आरसे है ना, म्हणजे आपल्याला त्यानंतर प्लेन मिरर आणि सर्क्युलर मिरर हे आपल्याला शिकायचं आहे, पण ते आपण नंतर घेऊया. ओके, म्हणजे या गुणधर्माला वर आधारित असलेले जे उदाहरणं आहेत ते उदाहरणं आपण नेक्स्ट वेळेस घेऊया. नेक्स्ट वेळेस म्हणजे पूर्ण उदाहरणं, पूर्ण गुणधर्म संपल्यानंतर. तर आता आपण बघूया प्रकाशाचे परावर्तन. तर प्रकाशाचे परावर्तन म्हणजे काय, तर जर एखाद्या रिफ्लॅक्टिंग सर्फेस असेल, एखादा परावर्तनशील विभाग असेल, म्हणजे खास करून आरसा, तर या आरशावर आपण जर एक असा प्रकाशाचा किरण दिला तर हा या आरशाच्या, आरसा आहे समजा म्हणजे मिरर आहे, या मिररवर येऊन पडेल आणि मग तो या बाजूने काय होईल परावर्तित होऊन जाईल, या बाजूने परावर्तन हे असं नेहमीच घडते, हे तुम्ही आपल्या रोजच्या आयुष्यातही बघितलेलं आहे. फक्त आता इथे काही लक्षात ठेवायचं आहे की हा जो किरण असतो, जो येणारा किरण आहे आरशाकडे, त्याला आपण आपाती किरण म्हणतो. आपाती किरण इंग्लिशमध्ये त्याला आपण म्हणतो इन्सिडेंट रे. ठीक आहे, जो आपाती किरण आला प्रकाशाचा किरण आला आरशाच्या भूभागावर, त्याने टच केलं आणि त्यानंतर हा भूभाग कसा होता, तर हा भूभाग रिफ्लेक्ट करणारा होता, म्हणजे परावर्तनशील भूभाग होता. तर म्हणून हा प्रकाश किरण 99% रिफ्लेक्ट झाला. तर हा जो प्रकाश किरण निघतोय बाहेर याला आपण म्हणतो परावर्तित किरण.
इंग्लिश मध्ये याला म्हणतो आपण रिफ्लेक्टेड रे. रिफ्लेक्टेड रे, ठीक आहे. आता आरशावर ज्या बिंदूमध्ये आपाती किरण येतो आहे आणि तिथून परावर्तित किरण निघतोय त्या भागावर, त्या बिंदूवर सॉरी, आपण एक अशी रेषा ओढणार की जी रेषा आपल्या आरशाच्या पृष्ठभागाला काय लंब आहे, म्हणजे हा आरसा आणि हे ही रेषा ही एक्झॅक्टली एकमेकांना काय 90 डिग्रीमध्ये छेदत आहे. तर या रेषेला आपण म्हणतो काय, याला म्हणतो आपण स्तंभिका. स्तंभिका इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात नॉर्मल. इंग्लिशमध्ये त्याला आपण म्हणतो नॉर्मल. तर हा आपाती किरण इन्सिडेंट रे, हा परावर्तित किरण म्हणजे रिफ्लेक्टेड रे, आणि ज्या बिंदूमध्ये हे रे एकत्र येत आहेत त्या बिंदूवर आरशाच्या भूभागाला आपण एक लंब टाकला, म्हणजे परपेंडिक्युलर टाकला, जो परपेंडिक्युलर आरशाच्या भूभागासोबत काय करतो 90 अंशाचा कोन बनवतो, तर त्या रेषेला आपण म्हटलं स्तंभिका म्हणजे नॉर्मल. ओके, त्यानंतर इथे बघा आपाती किरण आणि स्तंभिका यांच्यामध्ये एक कोन बनताना दिसतो, त्या कोणाचं नाव आपण छोटा आय, स्मॉल आय म्हणून देतो. परत स्तंभिका आणि परावर्तित किरण आहे त्याला धरून जो कोन बनतो त्याला आपण छोटा आर म्हणतो. ओके, तर हा कोन आय काय आहे विद्यार्थ्यांनो, कोन आय आहे आपाती कोन. आपाती कोन त्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो अँगल ऑफ इन्सिडन्स. आणि जो कोन आर आहे विद्यार्थ्यांनो त्याला आपण म्हणतो परावर्तित कोन, ज्याला आपण म्हणतो अँगल ऑफ रिफ्लेक्शन. ठीक आहे, तर आता ही आकृती संपली आहे. जे टर्मिनॉलॉजी सांगायच्या होत्या त्या झाल्या. आता या आकृतीवर आधारित प्रकाशाच्या परावर्तनाचे काही नियम बनतात. प्रकाशाच्या परावर्तनाचे काही नियम बनतात. ओके, पहिला नियम, पहिला नियम सोपा आहे, तो नियम ऐकावा तुम्ही. तो म्हणतो की आपाती किरण, स्तंभिका आणि परावर्तित किरण हे नेहमी एकाच प्रतलात राहतील. हे नेहमी एकाच प्रतलात राहतील. तर प्रतल म्हणजे काय, तर प्रतल म्हणजे असं समजा, प्रतल म्हणजे एक सपाट भूभाग, त्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, प्लेन म्हणतो. इंग्लिशमध्ये कसं सांगणार आपण, इन्सिडेंट रे, नॉर्मल अँड रिफ्लेक्टेड रे ऑलवेज लाय इन द सेम प्लेन, एकाच प्रतलामध्ये राहतात. आता प्रतल म्हणजे कसं, फॉर एक्झाम्पल हा बघ, हा बोर्डसुद्धा एक प्रतल आहे आणि हा बोर्डकडे पाहिलं तर आपल्याला आपाती किरण, स्तंभिका आणि परावर्तित किरण हे एकाच बोर्डवर असलेले दिसत आहेत. तर मग इथे रिफ्लेक्शन झालं आपण असं म्हणूया. विद्यार्थ्यांना एक गोष्ट सांगायची राहिली की परावर्तन दोन प्रकारचं असतं. एक परावर्तन सपाट भूभागावर होते, येणारा आपाती किरण, निघणारा परावर्तित किरण. पण एक दुसऱ्या प्रकारचे परावर्तन असते, ते परावर्तन आपण म्हणतो ओबडधोबड भूभागावर होते किंवा इरेग्युलर सर्फेसवर होते. तो सर्फेस आपण असा काढूया. ओके, याच्यावर जे पडणारे किरण आहे हा इरेग्युलर टाईप ऑफ रिफ्लेक्शन आहे, अनियमित, याला आपण परावर्तन म्हणतो. पण हा जो आहे हा रेग्युलर रिफ्लेक्शन. आता जे नियम सांगतोय मी ते याच्यासाठी आहे, याचे काही नियमच नाही आहे ना, याच्यावर काही नियम बनवता नाहीत ना, इरेग्युलर आहे. पण आपण जे नियम इथे बघतोय ते रेग्युलर म्हणजे नियमित किंवा प्रॉपर वेनी होणाऱ्या परावर्तनाबद्दल बोलतो. तर पहिला नियम काय, की हे तीनही रेषा किंवा तीनही किरण एकाच प्रतलात असायला पाहिजे. ठीक आहे, दुसरा जो नियम आहे विद्यार्थ्यांनो, दुसरा नियम काय म्हणतो की हा जो आपाती किरण आहे आणि हा जो परावर्तित किरण आहे, इन्सिडेंट रे अँड रिफ्लेक्टेड रे, हे नेहमी स्तंभिकेच्या आजूबाजूला असायला पाहिजे. म्हणजे असं कधीच पाहायला नाही पाहिजे की ज्या बाजूने आपाती किरण येत आहे त्याच बाजूने परावर्तित किरण जाईल.
कळला का नाही तुम्हाला? तसा आपाती किरण आणि परावर्तित किरण हे स्तंभिकेच्या आजूबाजूला असायला पाहिजे, म्हणजे एक आपाती किरण एका बाजूला गेला तर परावर्तित किरण दुसऱ्या बाजूला जायला पाहिजे, ठीक आहे? तो नियम. आणि हे दिसते कधी कधी इथे विद्यार्थ्यांना गडबड होते, इरेग्युलर रिफ्लेक्शन जसं असते. जसं मी तुम्हाला सांगतो की सपोज करा हा असा एक भूभाग आहे, हा पॉईंट घेतो, इथे मी सपोज करा अशी स्तंभिका काढली तर होऊ शकते आपाती किरण असा येतो आणि तो परावर्तित होऊन याच बाजूने जातो, म्हणजे स्तंभिकेच्या एकाच बाजूने आपाती किरण आणि अपवर्तित किरण येतो आहे. या टाईपचे परावर्तनाबद्दल आपण बोलतच नाही. आपण कशाबद्दल बोलतो आहे? नियमित होणाऱ्या परावर्तनाबद्दल, म्हणजे रेग्युलर रिफ्लेक्शनबद्दल बोलतो, ठीक आहे? आणि थर्ड नियम जो अति महत्त्वपूर्ण नियम आहे, तिसरा नियम आहे विद्यार्थ्यांनो, की जर नियमित परावर्तन होत आहे, रेग्युलर रिफ्लेक्शन होत आहे, ही आकृती बनेल तर या आकृतीमध्ये आपल्याला नेहमी एक गोष्ट दिसून येईल की जो कोन आय आहे आणि जो कोन आर आहे यांचे मेजरमेंट्स नेहमी काय राहतील? इक्वल राहतील. म्हणजे आपाती कोन आणि परावर्तित कोन यांचे मापक नेहमी सारखे राहतात जर हा कोणता आहे रेग्युलर नियमित प्रकारचं परावर्तन आहे. म्हणजे आय ची व्हॅल्यू जर 60 डिग्री असेल तर आर ची किंमत सुद्धा काय असते? 60 डिग्रीच असते. तर हे तीन नियम आणि ही आकृती विद्यार्थ्यांनो मला सांगा हे तुम्हाला कळलं का? एकदा रिप्लाय करा, हॅव यू अंडरस्टूड स्टुडंट्स? व्हेरी गुड, व्हेरी गुड. हा काहीसा डिफिकल्ट नव्हताच, नो डाऊट. ओके, बघा याच्यावर तर कदाचितच प्रश्न आहे विद्यार्थ्यांनो, याच्यावर कदाचितच प्रश्न आहे. पण याचं जे उदाहरण आहे म्हणजे आरसे आणि खास करून त्याच्यामध्ये गोलीय आरसे आहे ना, स्पेरिकल मिरर्स, त्याच्यावर प्रश्न हमखास येतात. तर हा इथे हा गुणधर्म संपतो आहे आणि यानंतर आपण दुसऱ्या गुणधर्माकडे वळणार आहोत. ओके, तर विद्यार्थ्यांनो प्रकाशाचे परावर्तन आणि या अगोदर प्रकाशाचे संक्रमण असे दोन गुणधर्म आपण पाहिले, याच्यावर आधारित उदाहरण आपण नंतर बघणार आहोत, ठीक आहे विद्यार्थ्यांनो? चला पुढे जाऊया. आता जो तिसरा गुणधर्म आहे हा गुणधर्म थोडासा किचकट आहे. ओके, आणि आजचा संपूर्ण वेळ तोच गुणधर्म घेणार आहे उरलेला. तर तो गुणधर्म त्याचं नाव आहे, तिसरा नंबरचा गुणधर्म म्हणजे त्याचं नाव आहे प्रकाशाची अपवर्तन. प्रकाशाचे अपवर्तन म्हणजे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. हा जो गुणधर्म आहे हा थोडा किचकट आहे समजायला आणि वेळखाऊ आहे समजायला वेळ लागतो. तर विद्यार्थ्यांनो पहिले आपण बघूया की हे प्रकाशाचं जे अपवर्तन आहे हे आपण कुठे बघतो. तर मी तुम्हाला 2-3 उदाहरणं सांगतो, तुम्ही ते बघा, तुम्हाला आठवेल, तुम्ही कळत नकळत हे उदाहरण बघितलेलं. आपण आपल्या घरी जी बादली असते, बकेट असते, है ना, जर ती खाली बकेट असेल तर त्या खाली बकेटची खोली एकदा असंच नजरेने तपासून बघा तर आपल्याला एक ती बकेट काहीशी खोल भासते. आता त्या बकेटमध्ये पाणी भरा आणि मग तिचा बुडक वरून बघा, है ना, तर आता आपल्याला त्या बकेटची खोली कमी झालेली दिसते, म्हणजे त्या बकेटचा बुड असा आपल्याला वरती आल्यासारखा भास होतो, ठीक आहे? असं आपण स्विमिंग पूलमध्ये पाहू शकतो. स्विमिंग पूलमध्ये जर पाणी स्वच्छ असेल तर त्या पाण्याच्या आतमध्ये आपण जे स्विमिंग पूलचं जे बूड दिसतंय म्हणजे बॉटम दिसतंय ते बॉटम काहीसं वरती आल्यासारखं वाटते जेव्हा त्या स्विमिंग पूलमध्ये पाणी भरलं आहे. आणि जेव्हा त्या स्विमिंग पूलमध्ये पाणी नसेल तर तो बूड आपल्याला काहीसा खोलचा दिस वाटायला लागतो. तिसरं,
एका काचेच्या ग्लासामध्ये, एका काचेच्या ग्लासामध्ये जर आपण पूर्ण पाणी भरलं आणि एक पेन्सिल अशी ठेवली, अशी एक पेन्सिल ठेवली, तर ही पेन्सिल आपल्याला अशी सरळ दिसणार नाही. किंवा चम्मच काही ठेवू शकता, ही पेन्सिल आपल्याला अशी बेंड झालेली दिसेल. ठीक आहे, तर हे काहीसे उदाहरण आहे जे उदाहरण आपल्या रोजच्या आयुष्यातले आहे. आणि या उदाहरणाचं स्पष्टीकरण म्हणजे काय, तर प्रकाशाचे गुणधर्म आणि ते आहे प्रकाशाचे अपवर्तन. तर मग प्रकाशाचे अपवर्तन होते काय विद्यार्थ्या, तर ते आपण स्टेप बाय स्टेप पाहू. पहिली गोष्ट, आपल्याला हे शिकण्यासाठी एक दुसरी गोष्ट शिकावी लागेल की प्रकाशाचा वेग काय असतो, प्रकाशाचा वेग विविध माध्यमात कसा असतो. तर आपल्याला हे माहिती आहे की प्रकाश एकतर कोणत्या तरंग स्वरूपात येतो किंवा एकतर तो कण स्वरूपात येतो. तो तरंग स्वरूपात आला तर विद्युत चुंबकीय तरंग असतात, तो कण स्वरूपात आला तर ते काय असतात, फोटॉन्स असतात. हे आपण काल बघितलं. हा स्वरूप असो किंवा हा स्वरूप असतो, प्रकाश जो आहे हा एका विशिष्ट गतीने एका विशिष्ट माध्यमातून जातो. म्हणजे जर आपण काय बघितला की प्रकाशाला जर आपण निर्वात पोकळीत पाठवलं, निर्वात पोकळी म्हणजे काय, व्हॅक्युम. व्हॅक्युम म्हणजे ज्या ठिकाणी काहीही नाही आहे, म्हणजे हवा सुद्धा नाही आहे, अशा जागेला आपण निर्वात पोकळी म्हणतो. इंग्लिशमध्ये आपण त्याला व्हॅक्युम म्हणतो. व्हॅक्युम नंतर आपण बघूया वायू, मग द्रव, मग स्थायू. हे असे वेगवेगळे माध्यम आपण ड्रॉ केले. तुम्ही या माध्यमांकडे बघितलं तर हे माध्यम कसे आहेत विद्यार्थ्यांना, तर हे माध्यम तुम्हाला आढळतील की इथे घनता नाहीच आहे. या माध्यमाची घनता नाही आहे, निर्वात पोकळीची काही घनताच नसते, कारण याच्यात काही मटेरियलच नाही आहे. याच्यामध्ये मॅटर किंवा द्रव्य नावाची वस्तू आहेच नाही, तर इथे घनता काही अस्तित्वात नसते. मग जेव्हा आपण वायूमध्ये जातो तर घनता याच्यापेक्षा थोडी वाढली आहे, इथे तर नाहीच आहे, इथे काहीतरी घनता आपल्याला दिसून पडते. ती घनता वायू माध्यम असल्यामुळे कमीच आढळते आपल्याला. यानंतर आपण द्रवामध्ये गेलो तर द्रवामध्ये घनता वाढलेली दिसते आणि शेवटी स्थायूमध्ये घनता सर्वात जास्ती असते. म्हणजे आपण घनता बघितली, घनता बघितली तर आपल्याला दिसेल की इथे असं चिन्ह द्यावं लागेल. हे कळतं का तुम्हाला, म्हणजे काय होतो आहे, निर्वात पोकळीतली घनता सगळ्यात कमी, वायूमधली घनता त्याच्यापेक्षा जास्त, द्रवामध्ये त्याच्यापेक्षा जास्त आणि स्थायूमध्ये त्याच्यापेक्षा जास्त. ठीक आहे, जर आपण आता यामध्ये प्रकाशाचा वेग बघितला, प्रकाशाचा वेग, तर आपल्याला दिसून येईल की निर्वात पोकळीत प्रकाशाचा वेग सर्वाधिक असतो. निर्वात पोकळीत प्रकाशाचा वेग सर्वाधिक असतो आणि जसं जसं माध्यमाचं घनत्व वाढत जाते, जसं जसं माध्यमाचं घनत्व वाढत जाते, प्रकाशाचा वेग काहीसा मंदावत जातो, म्हणजे स्लो होत जातो. म्हणजे निर्वात पोकळीत प्रकाश सगळ्यात वेगाने प्रवास करतो, कुणापेक्षा, वायूपेक्षा. वायूमध्ये द्रवापेक्षा आणि द्रवामध्ये स्थायूपेक्षा. म्हणजे प्रकाशाचा वेग निर्वात पोकळीत सर्वाधिक, त्यापेक्षा कमी वायुमाध्यमात, त्यापेक्षा कमी द्रव माध्यमात आणि सर्वात कमी स्थायू माध्यमात आढळतो. जर आपण याला ध्वनीच्या वेगाने कंपेअर केलं, ध्वनीचा वेग, तर आपल्याला उलट दिसेल, आपल्याला उलट दिसेल. ध्वनीचा वेग निर्वात पोकळीत शून्य असतो, है ना, शून्य. कारण आपण बघितलं तर ध्वनीला वहन करून घेण्यासाठी माध्यमाची आवश्यकता असते, तर निर्वात पोकळीत तर काहीच नाही आहे, माध्यम नाही आहे, कण नाही आहे, मग व्हायब्रेट कोण होणार, कंपन कोण पावणार, है ना. म्हणून या ध्वनीचा वेग निर्वात पोकळी शून्य असतो. पण जर आपण वायूमध्ये गेलं तर आपल्याला दिसतोय की ध्वनीचा वेग काय असतो, काहीसा दिसतो. मी तुम्हाला सांगितलं होतं
344 है ना, तर ध्वनीचा वेग निर्वात ध्वनीपेक्षा जास्त वायूमध्ये असतो, द्रवामध्ये त्यापेक्षा जास्त असतो आणि स्थायूमध्ये सर्वात जास्त असतो. म्हणजे जर आपण इथे लिहूया निर्वात ध्वनी, इथे लिहूया आपण वायू, म्हणजे समजायला सोपं होईल. मग लिहूया द्रव, मग लिहूया इथे स्थायू. आणि आपण तीन काय बघितले, घनता बघितली आहे बघा. घनता निर्वात पोकळीत शून्य असतो, ध्वनीचा वेग निर्वात पोकळीत काय असतो, शून्य असतो, पण प्रकाशाचा वेग निर्वात पोकळीत काय असतो, सर्वात जास्त असतो. तर याप्रमाणे आपण अरेंजमेंट करू शकतो, है ना. घनता बदलत जाते त्यानुसार प्रकाशाचा वेगही बदलतो, आणि घनता बदलत गेली तर ध्वनीचा वेग सुद्धा वेगवेगळा असतो. पण इथे तुम्ही लक्षात ठेवायचं, स्थायूमधून ध्वनी खूप वेगाने जातो पण प्रकाश स्थायू माध्यमातून वेगाने जाते, म्हणजे सॉलिडमधून प्रकाश वेगाने जातो. ठीक आहे, तर हे एक डायग्राम आहे, ज्या डायग्राममध्ये आपण एकत्रित प्रकाशाचा वेग आणि ध्वनीचा वेग विविध माध्यमात तपासून बघितलं. विद्यार्थ्यांनो, ही डायग्राम तुम्हाला कळली असेल याचा यस नो रिप्लाय देताना तर विचार करून परत सांगा. बर, निर्वात पोकळी म्हणजे काय होते विद्यार्थ्यांनो, व्हॅक्यूम. मी शॉर्टमध्ये पुन्हा सांगतो, वायू म्हणजे काय होते, गॅस. द्रव म्हणजे काय होते, लिक्विड. आणि स्थायू म्हणजे काय होते, सॉलिड. यामध्ये घनता पहिले बघूया, कारण हे जे प्रकार वेग आहे, वेगाची जी गोष्ट आहे ती घनतेवर आधारित आहे. तर घनता कशी आहे, तर घनता निर्वात पोकळी शून्य असते. घनतेचा फॉर्म्युलाच काय, घनता आपण कसं काढतो, घनता किंवा डेन्सिटी आपण कशी म्हणतो, वस्तुमान भागीला काय, आकार. इंग्लिशमध्ये डेन्सिटी इक्वल्स टू मास अपॉन व्हॉल्यूम. तर ज्या माध्यमात वस्तुमानच नाही आहे त्या माध्यमाची घनता राहू शकणार का, तर नाही. निर्वात पोकळीत घनता शून्य असते. ठीक आहे, मग वायू माध्यमात घनता वाढलेली दिसते, है ना, कारण आता मटेरियल वायू म्हणजे गॅसच्या ॲटम्स अणुरेणू आलेले आहेत. त्यामध्ये नंतर आपल्याला दिसते की द्रवामध्ये घनता जास्ती असते वायूपेक्षा, आणि शेवटी सॉलिड म्हणजे स्थायूमध्ये घनता सर्वात जास्त असते. दुसरं मग जर आपण पाहिलं की प्रकाशाचा वेग कसा असतो, तर प्रकाश तुम्हाला सांगतो की जशी आपली पृथ्वी आहे आणि सूर्य आहे, हा सूर्य जो आहे आणि तिकडे आपली सपोज करा पृथ्वी आहे, त्याच्या अवतीभोवती पृथ्वीचे वातावरण आहे. हा जो प्रकाश आहे हा जेव्हा असा ट्रॅव्हल करतो तर इथपासून वातावरणा शिरतपर्यंत प्रकाश निर्वात पोकळीतच ट्रॅव्हल करतो, निर्वात पोकळीतच त्याचा प्रवास असतो, म्हणजे इथे काहीही माध्यम नाही आहे. तर या ठिकाणी प्रकाशाचा वेग खूप जास्त म्हणजे सर्वात जास्त असतो. जो आपण आकडा घेतो विद्यार्थ्यांना 3×10⁸ मीटर पर सेकंड, हा आकडा व्हॅक्युममधला निर्वात पोकळीतला प्रकाशाचा वेगाचा आकडा आहे. पण जसा प्रकाश वातावरणात शिरतो पृथ्वीच्या, तर काय होतं, तर वातावरणात शिरल्यानंतर इथे माध्यम सुरू होऊन जाते, इथे वायू माध्यम भेटते, इथे प्रकाशाचा वेग काही संबंध होतो, एकदम मायनोटचा. हे 3 आहे तर 2.99 होऊन जातो. ओके, 3 आहे तर 2.99 होऊन जातो. ओके, मग जर आपण प्रकाशाला द्रवामधून म्हणजे लिक्विडमधून पाठवला तर प्रकाशाचा वेग आणखी कमी होऊन जाईल, आणि जर त्याच प्रकाशाला आपण स्थायू म्हणजे काचेतनं वगैरे पाठवलं तर प्रकाशाचा वेग आणखी कमी होतो. म्हणजे आम्हाला दिसेल की प्रकाशाचा वेग निर्वात पोकळीपासून स्थायूपर्यंत जात असताना कमी 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 होत जातो. पण या उलट ध्वनीच्या बाबतीत वेगळंच होतं. ध्वनीच्या बाबतीत काय होतं, ध्वनीचा वेग निर्वात पोकळीत एकदम शून्य असतो. कारण ध्वनी हे काय, ध्वनी एक तरंग स्वरूपात येतो, तो अणुतरंगाच्या स्वरूपात येतो लॉन्जिट्युडनल वेव्सच्या, आणि लॉन्जिट्युडनल वेव्सला जर जायचं असेल तर तिथे पार्टिकल्स किंवा कण असावेच लागतात. निर्वात पोकळीत तर कण नसतात,
मग त्या ठिकाणी ध्वनीचा वेग काय असतो विद्यार्थ्यांनो? बिलकुल शून्य असतो. माध्यमच नाही आहे तर ध्वनी प्रसारितच होणार. पण जसं आपण वायूमध्ये जाऊ, द्रवामध्ये जाऊ, स्नायूमध्ये जाऊ, माध्यमाचं घनत्व वाढत जातं, माध्यम ॲवेलेबल होत राहतं, तर मग ध्वनीचा वेगही त्या माध्यमानुसार बदलत राहतो. जिथे घनत्व जास्त तिथे ध्वनीचा वेग जास्त असतो. म्हणजे आम्हाला प्रकाश आणि ध्वनी बाबतीत असं दिसून पडेल की प्रकाशाचा वेग निर्वात पोकळीत सर्वात जास्त, तर ध्वनीचा वेग स्थायूमध्ये सर्वात जास्त. प्रकाशाचा वेग निर्वात सॉरी ध्वनीचा वेग निर्वात पोकळीत सगळ्यात कमी, तर सगळ्यात कमी, तर इथे प्रकाशाचा वेग सगळ्यात कमी स्थायूमध्ये. म्हणजे अगदी उलट आपल्याला दोघांच्या वेगांमधला फरक दिसून पडतो. तर हर्षवर्धन, नाव इट्स क्लिअर फॉर यू? व्हेरी गुड, व्हेरी गुड. प्लाझ्माबद्दल मी आता सांगितलेलं नाही आहे. प्लाझ्मा एक मीडियम आहे, त्याच्याबद्दल आपण आतापर्यंत बोललेलो नाही. एक विशिष्ट लेवलपर्यंत आल्यानंतर मी प्लाझ्मा आणि हिब्स आइन्स्टाईन कंडेन्सेट हे समजून सांगेल ना, त्यावेळेस सांगेल तुम्हाला. आता जे ओळखीचे माध्यम आहेत त्यांच्याबद्दलच मी बोललो. ओके, आता बघा, ॲक्च्युली माध्यमाचे किती प्रकार आहेत? 5 प्रकार आहेत आपण आता सध्या गृहीत धरतो. त्याच्यामधले एक असते सॉलिड, लिक्विड, गॅस, हे तर माहिती आहे लहानपणापासून शिकतो आहे. पण एक निर्वात पोकळी पण माध्यम असते विद्यार्थी. ओके, ते कन्सिडरेशनमध्ये नाही आहे. ओके, मग एक असते प्लाझ्मा. प्लाझ्मा हा माध्यम सहसा आपल्या अवतीभोवती आढळत नाही. त्यामध्ये अति उच्च तापमान आणि तिथे आयन्स आहे ना, आयन्स असावे लागतात. तर ते प्लाझ्मा मी तुम्हाला नंतर सांगणार आहे, कारण त्याच्यासाठी मला तुम्हाला आयन काय असतात हे समजून सांगावं लागेल. ओके, आणि बोस आइन्स्टाईन कंडेन्सेट हे जे एक नवीन माध्यम आहे. ओके, हे माध्यमसुद्धा आपण एक विशिष्ट लेवल पार केल्यानंतरच मी तुम्हाला सांगेन. ते सांगणार नाही अशातला भाग नाही, सांगेल नक्की. पण एक आपण एका लेवलवर ते येऊया, त्यानंतर मी तुम्हाला कळवतो. ओके, एक्झॅक्ट टाइम हा आहे त्याला 8 मिनिट 19 सेकंड्स मध्ये, म्हणजे 499 सेकंड्स हा एक्झॅक्ट टाइम आहे. हा एक्झॅक्ट टाइम आहे की जेव्हा सूर्यापासून किरण निघून पृथ्वीच्या पृष्ठभागावर पोचतात. हा एक्झॅक्टली असाच टाइम आपण नेहमी बघतो. ओके, थांबा दीपाली, ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट वगैरे सांगेल. नॉट टू वरी, नॉट टू वरी. आता थोडंसं आपण इथे याच्याबद्दल बोलूया ना. तुमचे क्वेश्चन्स रेडी ठेवा, प्रत्येक गोष्ट समजवली जाईल, नो डाऊट. ओके, ठीक आहे, ठीक आहे. तर हे वेग कळून आला तुम्हाला. आता वेगाबद्दल आपण का बोललो मधातच? आपण तर शिकणार होतो अपवर्तन. तर ते अपवर्तन शिकण्यापूर्वी वेग आपल्याला विविध माध्यमात माहिती असावा. तर प्रकाशाचा वेग आपण लक्षात ठेवा विद्यार्थ्यांनो, निर्वात पोकळीत सर्वात जास्त. आणि मग जसं जसं माध्यमाचं घनत्व वाढत जाते, प्रकाशाचा वेग सुद्धा काय होत जातो? घनत्व वाढल्यानुसार कमी होत जातो. ओके, हा आपला प्रकाश. आता होते काय? आता येऊया आपण अपवर्तनावर. अपवर्तनाच्या बाबतीत काय असतं? तर जेव्हा प्रकाश एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात शिरतो, तर नो डाऊट त्याचा वेग काय होईल? कमी जास्त होईल. मग जेव्हा त्याचा वेग कमी जास्त होतो, तेव्हा तो त्या दुसऱ्या माध्यमात प्रवेश केल्यानंतर सरळ रेषेत न जाता काहीसा बेंड होतो. म्हणजे सिम्प्लिसिटीमध्ये आपण असं म्हणू की समजा इथे हवा आहे आणि इथे ग्लास आहे, काच आहे. हा वायुमाध्यम, हा स्थायुमाध्यम, गॅशियस मीडियम अँड सॉलिड मीडियम. तर समजा एअरमधनं प्रकाश, लाईट आपला असा येत होता. ओके, या पूर्ण माध्यमात प्रकाशाची गती किंवा वेग एकसारखा होता, कारण माध्यम काय होतं? हवेचं माध्यम. पण जसं तो या बिंदू आता माध्यम क्रॉस करून दुसऱ्या माध्यमात जातो, दुसऱ्या मीडियममध्ये जायचं आहे, तर त्याने या सरळ रेषेत असं जायला पाहिजे होतं, है ना? कारण आपण हे शिकलो आहे ना, पहिल्या गुणधर्म काय म्हणते? प्रकाशाचे संक्रमण एका सरळ रेषेत होते.
रफोंगे शेड ऑफ लाइट्स हॅपन्स इन अ सिंगल लाईन, सिंगल स्ट्रेट लाईन. तो असंच जायला पाहिजे होतं, पण इथे माध्यम चेंज झालं आणि माध्यम चेंज झाला त्याच्यामुळे होते कसं की हा प्रकाश काहीसा असा जायला लागतो. म्हणजे ॲक्च्युली जायला असं पाहिजे होतं, पण तो जातो असा. तर तो इथे या बिंदूत माध्यम बदलवत असताना त्याने आपला आपली डायरेक्शन ही सुद्धा काय केली, थोडीशी कमी केली, म्हणजे सॉरी कमी करण्यापेक्षा म्हणतो बेंड केली. हे जे माध्यम टू माध्यम प्रकाश जात असताना जो आपली दिशा बदलतो, जो स्वतःच्या डायरेक्शनमध्ये बेंडिंग करतो, याच गुणधर्माला आपण काय म्हणतो, प्रकाशाचे अपवर्तन. एक सिम्पल उदाहरण सांगतो तुम्हाला. एक सपोज करा असा रोड आहे, सिमेंट रोड, सिमेंट रोड आहे, हा थोडासा बघा याच्यावरून समजेल की प्रकाश काबर बेंड. यावर एक गाडी अशी आहे, इथे गाडीची चाका आहे असं सांगतो, गाडीची चाका आहे, एक कार असेल, ट्रक असेल, जे काही असेल ते या दिशेने येत. इथे सड़क पक्की है आणि इथे चिखल है, ठीक है. आता जेव्हा गाड़ी एका वेगाने या एंगल ने अशी रस्त्याच्या कडेला येते, तेव्हा आपल्याला काय दिसेल की हा जो म्हणजे ते चारीचा एकाच वेगाने फिरत असते, नो डाऊट एकाच वेगाने फिरत असते. आता काय होईल की जेव्हा ही गाडी चिखलात जायला निघेल, तर त्या गाडीची चिखलात जाण्याची दिशा ही असली पाहिजे, कारण सरळ दिशेने तिला जायचं. पण होईल काय विद्यार्थ्यांनो, की पहिले हा चाक चिखलात जाईल, पहिले हा चाक चिखलात जाईल आणि याची गती काय होऊन जाईल, कमी होऊन जाईल, कारण चिखल या माध्यमात गतीवर फरक पडतो हे तुम्हाला माहिती. तर जशी ही कार इथपर्यंत पोहोचली, तर पहिले हा उजवीकडचा चाक म्हणजे व्हील चिखलात जाईल आणि याची गती किंवा वेग काय होईल, वेग कमी होईल. पण त्याच वेळेस हा जो चाक आहे याचा वेग काय राहील, याचा जेवढा होता तेवढाच राहील, पण याचा कमी झाला म्हणजे याचा जास्त झाला. तर आता जास्त झाल्यामुळे हा चाक स्लो फिरेल आणि हा जास्त जोरात फिरेल. तर आता ही गाडी अशी प्रवेश न करता ही काय करेल, या माध्यमातून थोडीशी अशी प्रवेश, कळलं, गाडी येईल अशी आणि हा कमी स्पीडने फिरतोय आणि हा जास्त स्पीडने फिरतोय. तर स्टिअरिंग न हलवता ऑटोमॅटिक त्या कारची डायरेक्शन कशी होईल, म्हणजे तुम्ही असं समजा ही कार अशी जात होती, अशी येत होती, पण जसा हा चाक गेला आता हिला जायचं असं होतं, पण ही गाडी अशी होऊन आतमध्ये शिरेल, म्हणजे तिने या डायरेक्शनने जायचं होतं चिखलामध्ये, पण पोचली या डायरेक्शनने, कारण एका बाजूचा वेग कमी झाला आणि दुसऱ्या बाजूचा वेग जास्त झाला. असंच प्रकाशाच्या बाबतीत घडतं. प्रकाश जेव्हा माध्यम बदलतं तर प्रकाशाला असं म्हणतात की प्रकाश एक वेव फ्रंटच्या स्वरूपात येतो. कोणत्या स्वरूपात? किरणांचा एक असा फ्रंट असतो, म्हणजे हा जो किरण आहे ना, हा असा किरण मी मोठा करून दाखवलेला विद्यार्थ्यांना असं. आता तुम्ही इथे बघा की हा प्रकाशाचा किरणाचा मोठा भाग आहे. इथे जेव्हा हा किरण या माध्यमात शिरेल, इथे मी काय घेतलाय ग्लास, तर या बाजूच्या प्रकाश किरणाची जी या बाजूची जो साईड आहे त्या साईडचा वेग कमी होऊन जाईल आणि या साईडचा वेग जास्तच राहील. तर याने जायला तर असं पाहिजे होतं, पण हा असा न जाता इकडे स्पीड कमी झाली, इकडे जास्त झाली, तर हा वेव फ्रंट आपली दिशा अशी बदलावेल. ओके, आणि आपल्याला दिसते की प्रकाशाची जाण्याची प्रसारित होण्याची दिशा माध्यम बदलताना बदलली, डायरेक्शन चेंज झालं. तर विद्यार्थ्यांनो, अपवर्तनाचा हा जो कन्सेप्ट मी सांगितला तुम्हाला की का बरं अपवर्तन घडून येते, याच्यावर प्रश्नही होता MPSC आणि त्या प्रश्नाचं उत्तर एकच होतं, काय? विविध माध्यमात प्रकाशाचा वेग वेगवेगळा आहे आणि प्रकाशाचा वेग वेगवेगळा आहे म्हणून अपवर्तन घडून येतं. अपवर्तन म्हणजे काय?
ज्या एकत एकासारख्या स्ट्रेट दिशेने जायचं होतं त्याने दिशा बदल केली. अच्छा, याच्या मागचं कारण काय? याच्या मागचं कारण अपवर्तन का घडून येतो हे गाडीच्या उदाहरणावरनं आणि वेव फ्रंटच्या उदाहरणावरनं मी तुम्हाला समजून सांगितलं. तर विद्यार्थ्यांनो, अपवर्तन का घडून येते किंवा अपवर्तन काय असते हे तुम्हाला कळलं असेल असं मी गृहित करतो. एकदा तुम्ही रिप्लाय करा. Somebody asked me about the refraction of light in prism. Student, prism मध्ये refraction of light घडतं, नक्कीच घडतं. पण refraction of light prism मधलं मी सांगणार आहे. आता जस्ट आपण refraction अपवर्तन शिकणं सुरू केलं. आता तर खूप काही शिकायचं आहे. ही सगळ्यात इम्पॉर्टंट फिजिकल क्वांटिटी आहे आणि तुम्ही व्यवस्थित जे सांगितलेले कन्सेप्ट आहेत ते लक्षात घ्या. नक्कीच सांगतो, याच्यानंतर कधी या चॅप्टरला हाती नाही लावला आणि परीक्षेत प्रश्न आला तर तुम्ही त्याचा नक्की आन्सर देऊ शकता. फक्त कन्सेप्ट क्लिअर करा, होत काय. ओके, प्रिझमबद्दल मी नक्कीच सांगणार आहोत कारण तिथे आपण डिस्पर्शन स्कॅटरिंग वगैरे शिकणार आहोत. ओके, नॉट टू वरी. आता बघूया एक्झॅक्टली होते काय. एक्झॅक्टली होते काय रिफ्रॅक्शन मीन्स एक्झॅक्टली वॉट पूजा सेज. रिफ्लॅक्शन म्हणजे एक्झॅक्टली काय? काही नाही, रिफ्रॅक्शन म्हणजे अपवर्तन म्हणजे काय? तर सरळ सरळ माध्यम बदलते, है ना. जसं मी आता इथे एका फॉर एक्झाम्पल ही पाण्याची बॉटल बघत होते. जर इथनं मी प्रकाश किरण असा पाठवतो तर हा हा काचेचा आहे असं समजा. हा प्रकाश किरण आरपार निघेल, है ना. पण हा आरपार निघत असताना याला दोन वेळा माध्यम बदलावं लागेल. कसं? पहिले तो वायू माध्यमातून येईल आणि इथे पाण्यात आतमध्ये शिरेल. पाण्यात आतमध्ये शिरला म्हणजे कोणतं माध्यम झालं? द्रव माध्यम. माध्यम बदललं आणि मग इथून बाहेर जेव्हा निघेल तेव्हा परत तो द्रव माध्यमातून वायू माध्यमात येईल. म्हणजे त्याला दोनदा माध्यम चेंज करावं लागतं. ॲक्च्युली इथे तीनदा होईल कारण इथे बघा, हे जे बॉटलची जी प्लास्टिक आहे ते सुद्धा एक सॉलिड माध्यम आहे. जर आपण त्याला निग्लेक्ट करूया, असं समजा की इथे हवा आहे, इथे पाणी आहे आणि इथे परत हवा आहे आणि या प्रकाश किरणाला आरपार जायचं आहे, तर याला दोन ठिकाणी माध्यम बदलावं लागेल. आपली अपेक्षा ही असते की प्रकाशाचं जे संक्रमणाचा पहिला गुणधर्म आहे की प्रकाशाचे वहन सरळ रेषेत होते तर असंच घडून येईल. प्रकाश आरपार निघेल तर पण तो जी रेषा जी सरळ रेषा इथे दिसते त्या सरळ रेषेत निघेल. पण ॲक्च्युली असं होत नाही. असं होत का नाही? कारण इथे माध्यम बदलत असताना काय होते विद्यार्थ्यांनो, प्रकाशाचा वेग कमी जास्त असतो. इथे जेव्हा वहन होईल प्रकाशाचं तर वेग जास्ती राहील. जसा पाण्यात शिरला प्रकाश, वेग कमी होऊन जाईल आणि वेग जेव्हा कमी होईल तेव्हा आम्हाला दिसेल की इथे पाण्यामध्ये प्रकाशाच्या डायरेक्शन वाहण्याची डायरेक्शन जी आहे ती बदललेली राहील, डायरेक्शन चेंज झालेली राहील. परत जेव्हा तो बाहेर निघेल तर परत माध्यम बदलवलं तर परत डायरेक्शन चेंज होऊन जाईल, है ना. म्हणजे ज्या सरळ रेषेत त्याने निघायला पाहिजे होतं तो आता विविध प्रकारे निघत आहे. हे जे घडून येतं की प्रकाश माध्यम बदलत असताना विविध माध्यमातून जात असताना तो आपली दिशा बदल करतो, यालाच आपण प्रकाशाचे अपवर्तन म्हणजे रिफ्लेक्शन ऑफ लाईट म्हणतो. आय होप पूजा यू अंडरस्टूड. लुक, एनर्जीचा लॉस नाही म्हणता येणार. एनर्जीचा लॉस नाही म्हणता येईल, मोमेंटम कमी होऊन जाईल. मोमेंटम कमी होईल पण मोमेंटम पण आपण कशाला घेऊया? कारण तिथे मासच नाही आहे ना, वस्तुमान नाही आहे. ओके, म्हणजे आपण एनर्जीबद्दल नाही बोलू. एनर्जीबद्दल म्हणजे कसं की प्रकाश ॲज अ ऊर्जा जे काम करू शकते ते काम नक्कीच करेल. वेग मंदावला आहे पण वेग म्हणजे खूपसा मंदावलेला नाही आहे. तसाच प्रकाशाचा वेग अति जास्ती आहे, त्याच्यामध्ये व्हेरिएशन येते म्हणजे तो खूप कमी होऊन जातो असं नाही, है ना. एनर्जीबद्दल आपण असं म्हणू की त्याचे जे फोटॉन्स आहेत एनर्जीचे पॅकेट्स जर कण स्वरूपात जात आहे तर ते कण तर जातीलच ना आरपार. फक्त त्यांची दिशा बदलतो, बाकी कुठलाच बदल नाही. दिशेमध्ये बदल होतो आणि दिशा बदलली कशामुळे? कारण वेग बदलला. या चला आणखी क्लॅरिटी वाढेल तुमची. आपण एक एक्झाम्पल घेऊया. की समजा हा असा काचेचा तुकडा आहे, किंवा याला आपण इंग्लिशमध्ये ग्लास स्लॅब म्हणतो विद्यार्थ्यांनी. असा हा ग्लास स्लॅब आहे, हे तुम्हाला आणखी क्लिअर होईल आणि नवीन नवीन टर्म शिकायला होईल.
हा ग्लास स्लॅब आहे आणि आपण आपण काय करतो विद्यार्थ्यांनो, आपण एका प्रकाश किरणाला असा ऑब्लिकली, ऑब्लिक म्हणजे तिरपा, सरळ नाही सोडायचं, सरळ सोडलं तर अपवर्तन होत नाही, असा पाठवला तर तो असाच आणि असाच निघतो. याचं कारण काय आहे हे थोड्या वेळात स्पष्ट होईल तुम्हाला. ओके, थोडासा इथे या पृष्ठभागावर काहीसा तिरपा असा एक प्रकाश किरण आपण पाठवतो. आता हा प्रकाश किरण आपल्याला वाटते असा जायला पाहिजे होता, पण हा असा न जाता हे समजा काच आहे, म्हणजे तुम्ही इंग्लिशमध्ये सांगितलं विद्यार्थी ग्लास, ग्लास म्हणजे काच, इथे एअर आहे. ओके, आता आम्हाला दिसते की प्रकाशाने असं जायला पाहिजे होतं, पण प्रकाश असं न जाता इथे माध्यम बदलला. माध्यम बदलल्यामुळे काय होते की त्याची डायरेक्शन ऑफ प्रपोगेशन चेंज होते आणि हा प्रकाश मग असा आपल्याला जाताना दिसतो, हा प्रकाश असा जाताना दिसतो. ठीक आहे, आपण जी अपेक्षा केली होती विद्यार्थ्यांनो प्रकाश असा जायला पाहिजे होता, ही डायग्राम पूर्ण करा, ही रे पूर्ण करा. ओके, मग जेव्हा हा इथे आला, आता कोणत्या माध्यमात आहे, ग्लास मध्ये, परत या प्रकाशाला इथून माध्यम चेंज करायचं आहे कारण इथे पुन्हा एअर किंवा वायू हे माध्यम आहे, तर इथून मग बाहेर निघताना प्रकाश काय करेल, परत आपली दिशा चेंज करेल आणि असा बाहेर निघेल. हा जो बाहेर निघणारा किरण आहे हा, आणि जो सुरुवातीची जी डायरेक्शन होती, माध्यम बदलताना शेवटी या ज्या दोन दिशा म्हणजे किरण दिसतात, हे दोन्ही किरण काय असतात, समांतर असतात, समांतर असतात विद्यार्थी, म्हणजे पॅरलल. कळलं का कोणतं कोणतं, हे जे आहे हे ऍक्च्युअल दिशा आहे प्रकाशाची, ज्या पद्धतीने प्रकाश जाईल, पण हे आपण गृहित धरलेली दिशा आहे, तर जे गृहित धरलेली दिशा आहे आणि ऍक्च्युअली जे दिसतं, त्या दोनही किरणांमध्ये आपण पाहू तर ते दोन्ही किरण समांतर असतात, पॅरलल असतात. याला इंग्लिशमध्ये इमर्जंट रे म्हणतो आपण, इमर्जंट रे. बघा का बघा विद्यार्थ्यांना बघा की इथे अपवर्तन कुठे कुठे झालं, या ठिकाणी अपवर्तन कुठे कुठे घडून आलं, तर आपल्याला दिसते अपवर्तन इथे झालं पाहिजे, कारण इथे काय झालं, दिशा बदलली, माध्यम बदलला तर दिशा बदलली, आणि दुसरं अपवर्तन इथे झालं, इथे सुद्धा माध्यम बदलली, दिशा बदलली. ओके, घनत्वाच्या बाबतीत बोलू तर हे जे एअर माध्यम आहे, या माध्यमाला आपण विरळ माध्यम म्हणतो, विरळ आहे, कमी असतात ना मटेरियल, ते विरळ म्हणजे रेअर आहे. याला आपण कोणतं माध्यम म्हणतो, हवेला विरळ माध्यम म्हणजे कमी घनत्व असलेलं माध्यम, रेअरल मीडियम म्हणतो. पण जसं काच घेतला तर हवेच्या तुलनेत हा काच काय होऊन जाईल, हा घन माध्यम होऊन जाईल, तर या माध्यमाला आपण काय म्हणतो, घन माध्यम म्हणतो, आणि इंग्लिशमध्ये याला डेन्सर मीडियम म्हणतात, म्हणजे काच घन माध्यम आणि एअर विरळ माध्यम, डेन्सर मीडियम, रेअरल मीडियम. मग आपण असं म्हणू की प्रकाश घन माध्यमातून, सॉरी विरळ माध्यमातून घन माध्यमात आला आणि पुन्हा विरळ माध्यमात निघाला आणि दोन ठिकाणी अपवर्तन घडून आलं, म्हणजे ज्याच्या डायरेक्शनमध्ये चेंज घडून आलं. आता ज्या ज्या ठिकाणी अपवर्तन घडून आलं त्या त्या ठिकाणी आपण स्तंभिका काढू, तर स्तंभिका नेहमी पृष्ठभागाला काय असते, लंब असते, तर मी इथे एक स्तंभिका काढतो. स्तंभिका समजा मी अशी काढतो विद्यार्थ्यांनी, ही स्तंभिका काढली या ठिकाणी, आकृती तुम्हाला क्लिअर होत असेल, आय कॅन अंडरस्टँड. बरं, आणखी नाव बघू, हा जो किरण आहे याला आपण म्हणतो आपाती किरण, या किरणाला आपण काय म्हणतो, आपाती किरण. इंग्लिशमध्ये याला म्हणतात अँगल इन्सिडेंट रे, इन्सिडेंट रे नाव लक्षात ठेवा.
हा जो आहे याला आपण स्तंभिका म्हणू. स्तंभिका मध्ये इंग्लिश मध्ये काय नॉर्मल. आणि हा जो किरण आहे हा बघा हा हा इथून जात असलेला या किरणाला आपण काय म्हणू अपवर्तित किरण. अपवर्तित किरण इंग्लिश मध्ये विद्यार्थ्यांनो याला आपण म्हणतो रिफ्रॅक्टेड रे. रिफ्रॅक्टेड रे ठीक आहे. आपाती किरण मगाशी सांगितलं होतं इन्सिडेंट रे घेऊन घेतो नाही तर इन्सिडेंट रे. स्तंभिका म्हणजे नॉर्मल. अच्छा इथे आपल्याला बघा एक गोष्ट दिसेल स्पेशली इथे आपण कोण बघूया. आपाती किरण आणि कोण आपाती किरण आणि स्तंभिका यांच्यामध्ये जो कोण असतो त्या कोणाला आपण नाव देतो आय. तर हा आपाती किरण आणि ही स्तंभिका यामध्ये असलेला कोण काय आय. कोण आय. कोण आय काय असतो. कोण आय असतो विद्यार्थ्यांनो आपाती कोण इंग्लिश मध्ये अँगल ऑफ इन्सिडन्स ठीक आहे. पण इकडे बघा अपवर्तित कोण आणि स्तंभिका यांच्यामध्ये जो कोण बनतो त्या कोणाला आपण आर नाव देतो छोटा आर. आणि हा जो छोटा आर कोण असतो याला म्हणतो आपण अपवर्तित कोण. अपवर्तित कोण इंग्लिश मध्ये अँगल ऑफ रिफ्रॅक्शन ठीक आहे. अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. तर विद्यार्थ्यांनो काळ खूप किचकट आकृती झाली आहे. पहिले मला सांगा की जे बोर्डवर तुम्हाला दिसतंय ते टर्म्स समजल्या का. आणि परत आतापर्यंत जिथे आलो आपण तिथपर्यंत समजलं का. नसेल समजलं तर मी रिपीट करतो अदरवाईज आपण पुढे जाऊया. व्हेरी गुड व्हेरी गुड. येस येस रिपालीचा डाऊट बिलकुल करेक्ट आहे. येऊया त्याच्यावर. आता बघा विद्यार्थ्यांनो काय होते. आता या फिगरला थोडस आपण आणखी डीपली बघू. तर पहिली गोष्ट यामध्ये दिसून आला की हा जो कोण आय आहे आणि हा कोण आर आहे. कोण आय आणि कोण आर हे दोनही कोणांचे माप सारखे नाही आहेत. जेव्हा आपण मागची गुणधर्म पाहिला होता परावर्तन त्यामध्ये दोनही कोणांची माप आपाती कोण आणि परावर्तित कोण होता. तिथे इथे अपवर्तित कोण आहे. पण आय आणि आर मध्ये काय दिसत होतं आपल्याला. तर आपल्याला हे दिसत होतं की दोन्ही त्या ठिकाणी सारख्या मापाचे होते. या ठिकाणी सारखे माप दिसत नाही आकृतीचं दिसत नाही. तर या ठिकाणी आपण काय म्हणणार की कोण आय जो आहे हा जास्त आहे कोण आरच्या मापापेक्षा. कोण आयचे व्हॅल्यू आय हा जो आपाती कोण आहे हा अपवर्तित कोणापेक्षा जास्त डिग्रीचा दिसतो. दिसतोच आहे ते आयची व्हॅल्यू आरपेक्षा काय जास्त आहे. तर याच्यावरून एक निष्कर्ष काढू जो परीक्षेत विचारला होता. तुम्ही चांगल्याने स्टेटमेंट आहे. जेव्हा प्रकाश किरण विरळ माध्यमातून घन माध्यमात प्रवेश करते. जेव्हा प्रकाश किरण विरळ माध्यमातून घन माध्यमात प्रवेश करतात तेव्हा आपाती कोणाचे मूल्य हे अपवर्तित कोणाच्या मूल्यापेक्षा जास्त असते. तेव्हा आपाती कोणाचे मूल्य हे अपवर्तित कोणाच्या मूल्यापेक्षा जास्त असते. केव्हा. जेव्हा प्रकाश किरण विरळ माध्यमातून घन माध्यमात प्रवेश करतो. हा स्टेटमेंट ओके. आता इथे आपण दुसरी गोष्ट बघू. दुसरी गोष्ट ही जे आता सांगितलं मी यालाच आपण दुसऱ्या भाषेत कसं बघा. जेव्हा प्रकाश किरण विरळ माध्यमातून घन माध्यमात प्रवेश करतो रेअर मीडियम मधून डेन्सर मीडियम मध्ये प्रवेश करतो तर प्रकाश किरण ज्या दिशेने जाणे गृहित धरले होते
ती दिशा बदल करून तो स्तंभिकेकडे वळतो. म्हणजे प्रकाश किरणाला असं येऊन असं जायचं होतं है ना, प्रकाश किरणाला असं येऊन असं जायचं होतं आणि स्तंभिका अशी होती, तर तो असं न जाता तो थोडासा स्तंभिकेकडे वळला. म्हणजे स्तंभिका समजा ही आहे निळ्या कलरचा पेन है ना, स्तंभिका ही आणि प्रकाश किरण असा जाणार होता पण तो थोडासा असा होऊन गेला, म्हणजे स्तंभिकेकडे झुकला. याच्यावर स्पष्ट होता प्रश्न कसा होता की प्रकाश किरण विरळ माध्यमातून धन माध्यमात जात असताना तो स्तंभिकेच्या दिशेने वळतो, तर स्तंभिकेकडे वळतो की स्तंभिकेपासून दूर जातो. तो उत्तर आहे स्तंभिकेच्या दिशेने वळतो. ओके, स्तंभिकेकडे येतो. ओके, नॉर्मलकडे. इंग्लिश मध्ये व्हेन लाइट रेज ट्रॅव्हल फ्रॉम रेअरर मीडियम टू डेन्सर मीडियम इट बेंड्स टुवर्ड्स द नॉर्मल. तो नॉर्मल कडे बेंडिंग करतो, डायरेक्शन त्याची नॉर्मल कडे. गॉट इट? हा झाला अपवर्तन नंबर वन. पण विद्यार्थ्यांनो इथे पण तर अपवर्तन होत आहे. इथे जरा बघूया, इथे बघूया. इथे आपल्याला असं दिसते की इथे आपण ही स्तंभिका काढतो, ही स्तंभिका काय. ओके, या ठिकाणी थोडीशी पिढी झाली तुम्ही आपली स्तंभिका जे दुसरं अपवर्तन होत आहे त्या ठिकाणी म्हणतो. अच्छा, या ठिकाणी आपल्याला असं दिसते की प्रकाश किरण जेव्हा असा येत होता तर त्याने असं जावं असं आपल्याला वाटत होत, पण तो गेला का तसा. असा येत होता ना तर आपल्याला वाटलं असंच जायला पाहिजे, पण तो तसा न जाता त्याने काहीतरी दुसरंच केलं. तर काय झालं, तर पहिले अँगल आय बघा, हा जो छोटासा अँगल बनतो हा आय अँगल, आणि इथे बघा हा बाहेर निघालेला किरण आणि स्तंभिका याच्यामध्ये बनलेला किरण जो आहे कोण जो आहे तो आर. तर या ठिकाणी आपल्याला दिसते की इथे कोण आय ची किंमत काय आहे, या दुसऱ्या बिंदूवर कोण आय ची किंमत कमी आहे कोण आर पेक्षा. तर मग याबद्दल आपण स्टेटमेंट कसा करू, याबद्दल स्टेटमेंट असा बनेल विद्यार्थ्यांनो की जेव्हा प्रकाश किरण घन माध्यमातून विरळ माध्यमात प्रवेश करतो, घन माध्यमातून विरळ माध्यमात प्रवेश करतो तेव्हा आपाती कोनाचे मूल्य हे अपवर्तित कोनाच्या मूल्यापेक्षा कमी असते. घन माध्यमातून विरळ माध्यमात प्रवेश करताना आपाती कोनाचे मूल्य हे कशापेक्षा, अपवर्तित कोनाच्या मूल्यापेक्षा काय असते, कमी असते. इथे काय होतं, जास्त. इथे वहन कसं होत होतं, इथे आपल्याला दिसते विरळ माध्यमातून प्रकाश किरण कुठे जात होता, घन माध्यम. इथे काय होत आहे, इथे घन माध्यमातून प्रकाश किरण कुठे चालला, विरळ माध्यम है ना. इथून काचेमधनं तो हवेमध्ये येणार आहे. तर मग हीच गोष्ट आपण दुसऱ्या भाषेत बोलू. कसं, की जेव्हा एखादी प्रकाश किरण घन माध्यमातून विरळ माध्यमात जातो, घनमधून विरळमध्ये निघतो, तेव्हा तो प्रकाश किरण स्तंभिकेपासून दूर जातो. तो प्रकाश किरण स्तंभिकेपासून दूर जातो, म्हणजे अगदी उलट. विरळपासून घनमध्ये प्रवेश करताना स्तंभिकेकडे वळतो आणि घनमधून विरळमध्ये प्रवेश करताना स्तंभिकेपासून दूर जातो. या दोन गोष्टी अपवर्तनाच्या बाबतीत तुम्ही नक्की लक्षात ठेवाव्या. विद्यार्थ्यांनो रिप्लाय करा, हॅव यू अंडरस्टूड. एक क्वेश्चन आहे, आपाती कोन आणि अपवर्तित कोन यांच्यामध्ये असलेला संबंध, तो संबंध आपण शिकणारच आहोत, नो डाऊट. त्याला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणतात, अपवर्तनांक म्हणतात, ते आपण शिकणार आहोत. नॉट टू वरी. पुन्हा एकदा रिपीट म्हणताय, बिलकुल. वैभव, द डाऊट रेज बाय यू इज व्हेरी करेक्ट. सगळं सांगेल, तुम्ही जे विचारताय ना ते सगळं होणार आहे स्टेप बाय स्टेप. वैभव सांगतो मी तुला रिफ्रॅक्शन कसं करतो.
पहिले कोणीतरी म्हटलं मला की रिपीट करायचं, मी एकदा रिपीट करतो शॉर्टमध्ये, तुम्ही बघा. प्रकाश किरणाला हवेतून काचेमध्ये शिरायचं, मग काचेमधून परत हवेमध्ये यायचं. आणि या ठिकाणी आपल्याला दिसतंय की आपण जेव्हा तिरप्या कोणाने प्रकाश सोडला तर तो प्रकाश जायला पाहिजे होता असा, पण तो चाललाय काहीशी दिशा बदलतो. दिशा कशी बदलतोय? तो असा येतो, मग इथे बेंड होतो, मग परत इथे बेंड होतो, है ना. याच्यात एक गोष्ट लक्षात ठेवायची, ही परीक्षेत विचारू शकते की बाहेर निघणारा जो प्रकाश किरण आहे ऍक्च्युअल आणि गृहित धरलेला प्रकाश किरण आहे हे कशा कंडिशनमध्ये असतात बाहेर, तर ते काय असतात? समांतर असतात. ओके, समांतर असतात. गोष्ट ही आहे की इथे आपाती कोण बनतो आणि इथे अपवर्तित कोण बनतो. आपाती कोण आणि अपवर्तित कोणामध्ये जेव्हा आपण परावर्तन पाहिलं होतं, हे नाही पाहिलं होतं मगाशी परावर्तनामध्ये काय होतं? तर परावर्तनामध्ये आपण पाहिलं होतं की जर ही स्तंभिंग आहे तर हा कोण आय आहे आणि हा कोण आर आहे, कोण आय आणि कोण आर हे काय असतात? सेम राहतात, सेम राहतात. हे परावर्तनाच्या बाबतीत होते, रिफ्लॅक्शनच्या बाबतीत. पण जेव्हा आम्ही रिफ्रॅक्शन म्हणजे अपवर्तन म्हणतो तेव्हा ते सारखे कोण राहत नाही. जिथे जिथे अपवर्तन होईल तिथे तिथे आपल्याला काय दिसेल? कोणांमध्ये आपाती कोण आणि अपवर्तित कोणांमध्ये लहान मोठा असा फरक दिसून पडतो. तर जेव्हा विरळ माध्यमातून प्रकाश घन माध्यमात जातो म्हणजे रेअर मीडियममधून डेन्सर मीडियममध्ये जातो तेव्हा आय ची किंमत जास्त असते आणि आर ची किंमत कमी असते. म्हणजे विरळ टू घन प्रकाशाला जाताना आय जास्त आर कमी. याला दुसऱ्या भाषेत कसं बोलायचं? जे परीक्षेत विचारलं होतं की प्रकाश विरळ माध्यमातून घन माध्यमात जात असताना तो प्रकाश असा जायला पाहिजे होता ना, पण तो आता ॲक्च्युली गेला असा, है ना. बघा तुम्ही असा जायला पाहिजे होता पण तो गेला असा, म्हणजे तो स्तंभिकेकडे झुकला. तर स्तंभिकेकडे त्याचं डायरेक्शन चेंज होतं, स्तंभिकेकडे तो वळतो, नॉर्मलकडे जातो. पण जेव्हा प्रकाश घन माध्यमातून विरळ माध्यमात जातो, इथून काचामधून त्याला हवेत निघायचं, तर इथे अपवर्तन, माध्यम चेंज म्हणजे अपवर्तन झालंच समजा. या ठिकाणी काय होईल विद्यार्थ्यांना? या ठिकाणी एक न्यू गोष्ट दिसायला मिळेल. या ठिकाणी आपल्याला असं दिसेल की कोण आय जी आहे त्याची किंमत कमी असते कोण आर पेक्षा. म्हणजे आपाती कोण अँगल ऑफ इन्सिडन्स हा कमी असतो कोणापेक्षा? अपवर्तित कोणापेक्षा, म्हणजे अँगल ऑफ रिफ्रॅक्शनपेक्षा. असं केव्हा होते? जेव्हा घनामधून विरळामध्ये प्रकाशाला वहन व्हायचं असतं, रेअर टेन्सर टू रेअर. मग आपण याला दुसऱ्या भाषेत कसं डिफाईन करू? तर दुसऱ्या भाषेत असं डिफाईन करताय की जेव्हा प्रकाश किरण, आता बघा हा जो प्रकाश किरण होता आपण गृहित धरू की हा या दिशेने जाईल, हे जे मी डॉटेड लाईन काढली त्या दिशेने जाईल, पण तो त्या दिशेने गेला नाही, तो काहीसा इकडे चालला गेला, त्याची दिशा म्हणून इकडे झाली, म्हणजे तो स्तंभिकेपासून दूर गेला. तर घन म्हणून विरळमध्ये जेव्हा प्रकाश किरण प्रवाहित होईल तेव्हा तो स्तंभिकेपासून दूर जाईल, आणि विरळमधून घनमध्ये येईल तेव्हा तो स्तंभिकेकडे वळेल. हे दोन फरक लक्षात ठेवायचे, कारण याच्यावर प्रश्न विचारलेला आहे. ओके स्टुडंट्स, नाव रिप्लाय, इज इट ओके फॉर यू? जे 90 अँगल आहे ना, मग आता रिफ्रॅक्शन संपलेलं नाही, रिफ्रॅक्शन संपलेलं नाही विद्यार्थ्यांना. आता तुम्ही प्रश्न विचारा, तुम्ही बघा प्रश्न कोणते विचारा, पुढचे नका विचारू प्रश्न, कारण हे आणखी संपलेलं नाही आहे. आता आय आणि आर मध्ये संबंध, इथे हा संबंध होता ना, सारखे असतात परावर्तनामध्ये सारखे असतात म्हटलं, अपवर्तनामध्ये लहान मोठे असतात म्हटलं, पण किती लहान किती मोठा कसा संबंध कसा आहे, तो संबंध आपल्याला पाहायचा. मग आणखी भरपूरसे प्रश्न आहे की प्रकाश किरण जेव्हा सूर्यापासून येतो आणि तो पृथ्वीच्या वातावरणात शिरतो तर काय नक्कीच त्याची दिशा बदल होते का, जसं इथे होताना दिसतं? बिलकुल करेक्ट आहे, ते दिशा बदल होते. याचे काही इफेक्ट आहेत, ते इफेक्ट आपण नंतर समजणार आहोत. आम्हाला सूर्य उगण्याच्या अगोदरच उगलेला दिसतो, सूर्य बुडाल्यानंतरही आम्हाला दिसत असतो, हे त्याचे उदाहरण ते कसे असते ते समजून सांगतो. पहिले आतापर्यंत जे सांगितलं तिथे सांगा. बघा
ॲक्च्युली डायरेक्शन जे ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट्स आहेत ना, ह्या ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट्सची जे डायरेक्शन्स असते, त्यांची पोझिशन असते, हे पोझिशन्स आपण स्वतः नाही करत, हे मशीन करून देतो, है ना, ते कॅल्क्युलेटेड हाय सुपर कम्प्युटर्स तिथे वर्क करतात, हायली क्वालिफाईड हायली टेक्निकल टीम तिथे लागलेली असते, तर ते ॲक्युरेसी काढून घेते, नो डाऊट ॲक्युरेसी ते निघते, आणि ती ॲक्युरेसी काढणारे कोण असतात, मशीन्स असतात विद्यार्थी, त्या ॲक्युरेसी होती. मी तुम्हाला एक सांगतो की काही वर्षापूर्वी गुरुवर एक धूमकेतू येऊन आदळला, एक उदाहरण सांगतो, धूमकेतू मी म्हणजे स्वतः अनुभवलेला तो उदाहरण आहे, धूमकेतू येऊन आदळला, पण गुरुचं वातावरण खूप डेन्स असल्यामुळे तो धूमकेतू जेव्हा गुरुच्या वातावरणात शिरला तर त्याचे तुकडे झाले, असे 12 तुकडे झाले, त्याचे मोठे मोठे तुकडे होते. तो पडायचाच होता तर वातावरणात शिरला जेव्हा सायंटिस्टनी प्रत्येक तुकडा गुरुवर कोणत्या वेळेस आदळेल त्याचा टाइम अगदी सेकंदाच्या हिशोबाने सांगितला, सेकंदाच्या हिशोबाने, हा बरोबर 11:35 नंतर पडेल दुसरा तुकडा, यावेळेस पडेल, आणि हे अगोदरच डिक्लेअर केलं, प्रेडिक्शन. आणि जेव्हा ते त्याचं डायरेक्ट टेलिकास्ट TV दाखवलं विद्यार्थ्यांना, आजपासून खूप अगोदरची गोष्ट आहे, 15-20 अगोदरची गोष्ट आहे, लिटरली मी अचंबित राहिलो की त्यांनी सांगितलेली वेळ, आणि इथे मी घडी लावून बघतोय न्यूजवर, तर ती वेळ अगदी तंतोतंत कळते. तर त्यांनी स्वतः कॅल्क्युलेट केली का, मशीन्सने कॅल्क्युलेट केलं, हाय क्वालिटीचं मॅथ्स केलं तिथे, तर तो काही मोठा इशू नाही. जेव्हा आपण सॅटेलाइट एवढा महागडा पाठवलो तर त्याची पोझिशन, लोकेशन, त्याची स्पीड, त्याची डायरेक्शन, हे सगळंचे सगळं मशीन्स कॅल्क्युलेट करत होतं, नो इशू. ओके, येस वैभव, व्हेरी नाईस, गुड क्वेश्चन वैभव. आणखी कोणाला प्रश्न असतील तर विचारा विद्यार्थ्यांना. ओके ओके, नोबडी इज आस्किंग. अच्छा, याच्यानंतर जे शिकणार आहोत आपण विद्यार्थ्यांना, आता हा उद्या पण हा टॉपिक कंटिन्यू होईल, याच्या रिलेटेड आणखी काही गुणधर्म पाहायचे आहेत आपल्याला, तर ते सगळं क्लिअर होत जाईल. आज जे पुष्कळचे प्रश्न होते ते प्रश्न तुम्हाला उद्या क्लिअर होतील सुरूच. तर इथे आपण थांबूया. ओके, आजचा लेक्चर तुम्ही अटेंड केला, आज एक कॉम्प्लिकेटेड वस्तू शिकण्याचा आपण प्रयत्न केला, तुम्ही साथ दिली, तुमचे प्रश्न फार सुंदर असतात, मला आवडतात, म्हणजे मलाही विचार करण्यास भाग पाडतात. ओके, तर असे प्रश्न तुम्ही नक्की विचारत चला. होऊ शकते समाधान मी आता न करता तो काही म्हणजे उद्या करीन, परवा करेल, कारण तो रिलेटेड रिलेव्हंट टॉपिक व्हायचा असतो. नॉट टू वरी, ईच अँड एव्हरी क्वेश्चन विल बी आन्सर. ओके, सो थँक्स अ लॉट, ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झामिनेशन अँड फॉर युअर स्टडीज. प्रज्ञा प्रबोधिनी करिअर अकॅडमीतर्फे मी सगळ्यांचे सगळ्यांना थँक्यू म्हणतो. एन्जॉय युअर स्टडीज, वी विल कंटिन्यू द टॉपिक टुमॉरो. स्टुडंट्स, हॅव अ नाईस टाईम. बाय बाय.